नमस्कार मी उमेश कुमावत टी व्ही नाईन मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब स्वागत आहे धन्यवाद आभारी आता प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वोट जिहादवरून आता लढाई शेवटी धर्मयुद्धावर आली हो खरं आहे कारण ज्या क्षणी सज्जाद नोमानींनी सतरा मागड्यांचं एक आपलं मागणीपत्र महाविकास आघाडीला सोपवलं आणि या मागण्यांमध्ये वेगवेगळ्या मागण्या आहेत पण तीन मागण्या मला प्रामुख्याने सांगितल्या पाहिजे अशी आहेत एक मागणी त्यातली आहे मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण द्या दुसरी मागणी आहे आर एस एसवर बंदी घाला आणि तिसरी मागणी ही सगळ्यात महत्त्वाची मला वाटते की दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रात जेवढ्या दंगली झाल्या त्या सगळ्या दंगलीतले जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस परत घ्या आणि असं आवेदनपत्र अजून खूप मागण्या आहेत मी सगळ्या सांगत नाही असं आवेदनपत्र दिल्यानंतर त्यांना लेखीपत्र दिलेलं आहे या पक्षांनी की आम्ही असं असं तुमचं घेतलेलं आहे आम्ही याच्यावर कारवाई करू आणि त्याच्यानंतर त्यांचा व्हिडिओ समोर आला की वोट जिहाद करा त्यांचा दुसरा व्हिडिओ समोर आला की भाजपला जर कोणी वोट दिलं त्याचा पाणी बंद करा त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाका आणि ते म्हणतात की इस वोट जिहात आला सिपास जनाब शरद पवार साहेब इसके सिपास मी त्याच्यावर येणार आहे पण त्या पत्रावर बऱ्याचशे हे आहे की ते पत्र ठीक खरं नाही आहे खोटं आहे शंभर टक्के खरं आहे हा शंभर एकानेही येऊन हा अनइक्विल टर्म्स मध्ये सांगितलेलं नाही आता जेव्हा अंगावर येत आहे त्यास अर्धे लोक म्हणतात नाही आम्ही दिलाय अर्धे म्हणतात आम्ही दिलं नाही पण हे पत्र दिलेलं आहे हे पत्र खरं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांनी स्वतः प्रेस घेऊन सांगितलं हम तीन को मिले उन्होंने हमको कहा उन्होंने हमको रायटिंग मे लेटर दिया सगळं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे ते जर वोट जिहाद करत असतील तर मला तर म्हणावंच लागेल ना की धर्मयुद्ध करा धर्मयुद्ध म्हणजे काय धर्मयुद्धाची डेफिनेशन आहे जिथे सत्य तिथे जय तेव्हा सत्याचं युद्ध करा धर्मयुद्ध करा हे मी सांगतो आहे जर वोट जिहाद कोणी म्हणत असेल आणि पोलरायझेशनचा प्रयत्न करत असेल त्याला उत्तर मिळेल ठीक आहे कोण पोलरायझेशनचा प्रयत्न करतो नोमानीचा बाईट आपण ऐकू मलाही तो ऐकायचा तुम्ही काय त्याच्यावर बोलता तेही आपण एकदा बघूया की एक कैसा वोट जिहाद आहे जिसके सिपे सलार हैं सिपे शरद पवार जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे राहुल गांधी नानाजी पटोले औरगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो गो के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पायगी सज्जाद नुमानी सांगतायत आमच्या वोट जिहादचे आला सिपासलार हे शरद पवार आहेत आमचे सिपा सलार हे उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत राहुल गांधी आहेत निवडणुकीमध्ये इतकं लंगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं आता हे हे जर सगळं बघितलं तर असं वाटतं की एक धार्मिक रंग या निवडणुकीला शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणण्यात आलाय आणि तो कोणी आणलाय तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे अशा प्रकारे काय झालं की लोकसभेमध्ये यांनी दोन गोष्टी केल्या पहिले संविधान बदलणार आरक्षण जाणार असा एक नरेटिव्ह तयार केला आणि दुसरं मुस्लिम समाजात नरेटिव्ह तयार केला आणि या दोन नरेटिव्हमुळे त्यांना लोकसभेमध्ये यश मिळालं आणि तेच रेप्लिकेट करण्याचा प्रयत्न ते आहेत आता दलित समाजात तर त्यांचा नरेटिव्ह बस झाला कारण राहुल गांधी हे जे अमेरिकेत जाऊन बोलले आणि त्यानंतर जे रिकामं संविधान घेऊन ते फिरतात त्यांची पोल खुलली की त्यांच्या लाल संविधानामध्ये आतमध्ये पानच नाही आहेत ते कोरं संविधान आहे ते मग तो नरेटिव्ह चालत नाही आहे मुस्लिम आता मुस्लिम नरेटिव्ह जोरात चालवण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून चालला आहे म्हणजे मागच्या वेळेस जे नुकसान झालं लोकसभेत एवढं मोठं नुकसान झालं त्यामुळे तुम्ही आता अगोदरच अलर्ट झालेत काहीतरी नोमानीचं जा स्टेटमेंट आलं म्हणून ते एकदम एक ब्लास्ट झालं नाही असं आहे की आम्ही अलर्ट तर होतोच पण या स्टेटमेंटनंतर आणि त्या पत्रानंतर आणि त्या सतरा मागण्यांनंतर आणि त्याचा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की लोकसभेसारखं पुन्हा अल्पसंख्यांकांमध्ये जिहाद हा शब्द वापरून संपूर्णपणे धार्मिक नेत्यांचा वापर करून मशिदींचा वापर करून त्या ठिकाणी हे पुन्हा पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत अशावेळी आमचं कर्तव्य बनतं की इतरांना आम्ही सजग केलं पाहिजे कारण मुडभर लोकांचे असले चोचले पुरवून की दंगलीतले सगळे खटले परत घ्या असले चोचले पुरवून जर सरकार एखादं निवडून आलं तर ते सरकार त्यांच्याकरताच काम करेल त्यांच्याच इशाऱ्यावर नाचेल आणि एक व्हिडिओ जो तुम्ही दाखवला नाही मी तुम्हाला देतो तुम्ही नंतर दाखवा हे संविधानाबद्दल इतकं बोलतात आणि हे सज्जाद नोमानी त्या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत की बी जे को जो वोट देता आहे या साथ देता आहे उसका दानापाणी बंद करो उसका सोशल बायकॉट करो आपल्या संविधानाने सोशल बॅकआउट कोणाचा अलाव केला आहे आणि मग माझं म्हणणं आहे की यांची हिंमत आहे का यांच्यापैकी तीन पक्षापैकी एकाने तरी समोर येऊन म्हणावं की नाही नोमानींवर एफ आय आर दाखल करा तो गुन्हा आहे नाही आहे यांची ताकद पण असंही होऊ शकतं ना पोलरायझेशनचा आरोप तुमच्यावरही होऊ शकतो तिकडून ते बोलले म्हणून तुम्ही इकडून बोलले कटेंगे बटेंगे मी तुम्हाला एक याच्यावर तो विरोधकही बोलायला लागले एक बाईट आम्ही तुम्हाला दाखवतो बघा तुमच्यावरही ते आरोप करत आहेत देवेंद्र फडणवीस तुम्हाला धर्मयुद्धाचा अर्थ कळतो तुम्ही सरळ सरळ या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये दंगलीला प्रोत्साहन देतात आणि मोदीजी तुमचा हा चेला चपाट्या तुम्हाला वाटतंय की आणि बघ काय काय केलंय काही केलेलं नाहीये आगी लावतोय पण धर्म युद्ध ह्या अनिल या शब्दावरती आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदला पाहिजे आणि बेगा तपासणाऱ्या निवडणूक आयोगाला सांगायचं की यांचा शब्द तपासून मला सांगा आता ते त्या या एक आक्षेप घेणार तुमच्या या शब्दावर म्हणजे उद्या घ्यावा हा नाही नाही मी तर त्यांना खुलं आव्हान देतो उद्धव ठाकरे जी तुमचा खुल आव्हान आहे माझा धर्मयुद्ध शब्दावर तुम्ही आक्षेप घ्या मला माहिती आहे तुम्हाला जिहाद शब्द आवडतो तुम्हाला धर्मयुद्ध शब्द اصकल आवडत नाही तुम्हाला जिहाद शब्द जवचा झालाय तुम्ही जरूर आक्षेप घ्या मी तुम्हाला खुला आव्हान देतो नाही पण ते बोलता तुम्ही दंगली भडवत नाही खुलं आव्हान आहे ना माझं द्या ना त्यांनी करावं ना त्यांनी खुलं त्यांना बघा पुन्हा कशी परिस्थिती आहे सज्जाद नोमानेनी दंगलीतले खटले मुसलमानांचे परत घ्या म्हटलं त्यांनी सांगितलं जे भाजपला मदत करतात त्यांच्यावर सोशल बॅकआउट करा हे दंगली नाही आहेत त्याच्यावर बोलत नाहीत ते त्याच्यावर बोलत नाहीत कारण आता ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र राहिले नाहीत ते जनाब बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र झाले आहेत हा त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी त्याच्यावर उत्तर दिले दाखव त्याच्यावरही उत्तर त्याच्यावरही उत्तर दिले त्याच्यावरही उत्तर दिले त्यांच्या त्यांच्या उत्तरातच दम नाहीये हा त्यांच्या उत्तरातच दम नाहीये एकदा बघून घेऊ आपण त्यांचं उत्तर काय त्याच्यावर दमच नाहीये आहे ह्यांचे मशिदीतले फोटो मी दाखवू मशिदीत जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांच्या टोप्या घालून एकमेकाला घास भरून भरवतानाचे फोटो राखू मोहन भागवत जामा मशिदीत गेलेल्याचे फोटो राखू मोदी मशिदीत गेल्याचे फोटो राखू तुम्ही एकदा जाहीर करा की तुम्हाला मुसलमान नकोत आणि तुमच्या पक्षात जेवढे मुसलमान आहेत तेवढे काढून टाका चला माझं जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा ना जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करा की या देशात मुसलमानाने राहता कामा भाजपने जाहीर करावं त्यांनी एक आव्हान दिलं तर असं बोलणंच वेडेपण आहे याचं कारण या भारतातनं मुसलमान काढून टाका असं कधीच कोणी म्हटलेलं नाही या भारतामध्ये जे मुसलमान राष्ट्रीय विचारांचे आहेत ते या भारताचेच नागरिक आहेत आम्ही तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो या भारतामध्ये अरबातून आलेला मुसलमान कुठे राहिला आहे हे सगळे जुने हिंदूच आहेत एकेकाळचे हिंदू आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून प्रॉब्लेमच नाही आहे जे लोक या ठिकाणी भारतामध्ये राहून पाकिस्तानचं गुणगान करतात जे या ठिकाणी राहून जिहादी काम करतात जे या ठिकाणी राहून आतंकवादी कारवाया करतात जे या ठिकाणी राहून काश्मीरच्या विरोधात बोलतात त्यांच्याबद्दल आम्हाला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना हे समजच नाही आहे आणि मी उद्धव ठाकरेंना हे सांगू इच्छितो आमचा आक्षेप कशाला आहे पाय चाटण्याला आहे हे जे पाय चाटणं चाललंय ना सज्जाद नोमानीचं त्या पाय चाटण्याला आमचा आक्षेप आहे नाही पण हे इशारे जसे आता ते तुम्ही एक इशारा त्या दिला ओवेसी त्यांना तर तुम्ही सरळ सरळ इशारा दिला की आम्ही पाकिस्तानात जाऊन झेंडे लावू काय चुकलं काय वाईट आहे का लावू नये आमचं स्वप्नच आहे अखंड भारत आम्हाला अखंड भारत करायचं आणि समजा आम्ही म्हटलं की एक दिवस माझा तिरंगा पाकिस्तानात लागेल त्यांना एवढं का लागावं त्यांना लागलं तुम्ही एक ज्येष्ठ संपादक म्हणून तुम्हाला मी विचारतो की या देशातल्या कुठल्याही नागरिकाला याच दुःख व्हावं का की मी म्हणतोय की एक दिवस आमचा तिरंगा झेंडा पाकिस्तानात लागेल दुःख झालं पाहिजे का आनंदच झाला पाहिजे त्याला दुःख होत आहे प्रॉब्लेम आहे त्यांना लागले ते प्रॉब्लेम आहे ते त्यांना लागले आणि ते तुमचा एकेरी उल्लेख करतात ते तिथे पेशाब एक औरंगजेब की पहचान पर अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पाकिस्तान पर ए देवेंद्र फडणवीस वो क्या बोले ये वोट जिहाद क्या ये जबान इलेक्शन के कानून के ताबे है या उसके खिलाफ है इलेक्शन कमिश्नर ऑफ इंडिया जवाब दो मुझे तुम सोट जिहाद कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे आणि आता ते धर्मयुद्ध आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो कटेंगे तो बटेंगे बटेंगे तो कटेंगे काय चूक आहे तो कटेंगे कटेंगेमध्ये काय चूक आहे या देशाचा इतिहास बघा या देशामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही प्रांतांमध्ये भाषांमध्ये जातींमध्ये वाटलो गेलो तेव्हा तेव्हा देश गुलाम झाला देश कटला इथला माणूस कटला त्यामुळे कटेंगे बटेंगे तो कटेंगे हे सत्य आहे आणि त्यापेक्षा जास्त सत्य काय एक राहीगे तो सेफ रहेंगे मला कळतच नाही एक राहेंगे तो सेफ रहेंगे, और एवढी मिरची लागण्याचं कारण काय आहे अरे बाबा समाजाला एक राह सांगतोय तर कोणाला मिरची का लागते त्यामुळे मला असं वाटतं की या तिन्ही आणि धर्मयुद्ध हा या तिन्ही याच्यात काही आक्षेपार्य नाही कोणी मला दाखवून द्यावं काही आक्षेपार्य असेल ते यासाठी आहे की ते जेव्हा पंतप्रधान बोलतात आता मी शरद पवारांशी बोललो होतो तेव्हा ज्यावेळेस पंतप्रधान बोलतात त्यावेळेस ते, ते कसं बोलतात की एक आहेत त्यांचं काम काय आहे ते ते असं बोलू शकतात एक राही तो सेफ आहे आणि त्यांनी तर ते, ते तुमच्या ओट जिहादवर एक उदाहरण दिलं की पुण्यातल्या काही विशिष्ट समाज जर यांना मदत करतो कोणत्या याला त्यांचं जे होतं ते रुख ब्राह्मणांकडे होतं की जर भाजपला देतात तर तो, तो कस आम्ही त्याला ओट जिहाद बोलतो का मी पुन्हा सांगतो हां मला या देशातल्या कुठल्याही माणसाने सांगावं की देशाचे प्रधानमंत्री एक आहे तो सेफ आहे म्हणतात म्हणजे आपण एकत्रित राहिलो तर सुरक्षित राहू याच्यात काय चूक आहे असा कोणचा देश आहे मला सांगा असा कोणचा सा देश आहे की ज्याचा प्रधानमंत्री हे म्हणणार नाही की एकत्रित राहा एकत्रित राहिलो तर आपण सेफ आहोत त्यामुळे याची मिरची लागण्याचं कारण काय आहे आणि याच्यावर जी एनॉलॉजी पवारसाहेबांनी मांडली आहे शेवटी पवारसाहेबांमध्ये लपलेला जातीवाद हा उफाळून येतोच तो आलाच पण मला त्याच्यावर काही बोलायचं नाही आहे सवाल आहे असं कोणी म्हटलं का समजा एखादा समाज आम्हाला मत देतो आहे त्यांनी असं म्हटलं की दुसऱ्या समाजाने वोट दिलं नाही तर सोशल बायकॉट करा त्यांचं दानापाणी बंद करा त्यांना बहिष्कृत करा असं म्हटलं पवार आहे पवारसाहेब ज्यांच्यासोबत आहेत ते हे म्हणतायत याचं उत्तर द्यावं लागेल ना ठीक आहे ते पवार पवारसाहेब तर तुमच्या युतीच्या बाहेरचे आहे तुमच्या याचे बाहेरचे आहे त्या धर्मयुद्धावरून तुमच्या युतीतच युद्ध व्हायची स्थिती आहे तिकडे दादा तर बिलकुल नाही ऐकत की ब बटेंगे तो कटेंगे त्यांना मान्यच नाही आहे तुमच्यात असून त्यांना मान्य नाही हे तर बाहेरचेच आहेत असं आहे दादा तिकडनं आले आहेत त्यामुळे त्यांना आमच्या सगळ्या गोष्टी एका वेळी समजत नाहीत त्यांच्या लक्षात नसेल आलं आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी काय म्हटलं बटेंगे तो कटेंगे आहे ठीक नाही आहे त्यांनी म्हटलं एक आहे तो सेफ आहे ठीक आहे जे प्रधानमंत्री म्हणतात याचा अर्थ काय आहे याचा अर्थ एका ग्लासात अर्धा ग्लास पाणी आहे त्यांचं म्हणणं आहे की ग्लास अर्धा रिकाम आहे म्हणू नका ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणा आम्हाला मान्य तुमची विचार विचारसरणी जुळत नाही त्यांच्याशी तुमची विचारसरणी नाही जुळत आहे सगळी विचारसरणी जुळली असती तर वेगळा पक्ष कसा राहिला असतो त्यांचं आणि हे तर मी पहिल्या दिवशी सांगितलं की आमची त्यांची पॉलिटिकल युती आहे राजकीय युती आहे आमचे जर सगळ्या गोष्टी जुळल्या असत्या सगळी विचारसरणी जुळली असती आता सोबत आले आहेत हळूहळू रंगतील मंचावर नाही नाही येत आमच्या रंगावर रंगतील नाही नाही मंचावर नाही आले ना तुम्ही जे सांगता चुकीचं आहे मोदीजींच्या मंचावर ते गेले आम्ही ठरवलं होतं पहिल्या सभेला मी गेलो हे दोघं नव्हते दुसऱ्या सभेला सीएम गेले मी आणि दादा नव्हतो एका सभेला दादा गेले मी आणि सीएम नव्हतो एका सभेला तटकरे गेले आम्ही कोणीच नव्हतो असं आम्ही ठरवून घेतलं होतं कारण प्राईम मिनिस्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की सगळे तुम्ही याल तुमच्या सभा होऊ शकणार नाही सगळ्यांनी याची गरज नाही तुम्ही सभा वाटून घ्या तशा सभा वाटून घेतल्या तुम्ही सभा वाटून घेतल्या तरी झिशान आणि सिना सना मलिक नव्हते तिथे ना था 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 था? ते असले नसले त्यांना विचारा पण हा मोदीजींच्या सभेत राष्ट्रवादीचे तीन प्रमुख नेते आहेत चार आहेत समजा भुजबळ साहेबही होते मोदीजींच्या सभेत तटकरेही होते मोदीजींच्या सभेत प्रफुल्ल पटेलही होते आणि दादा यांच्या सगळ्यांनी भाषणं केली आहेत मोदींच्या सभेत हे तर दादा तर चला बाहेरचे झाले तुम्ही तुमच्या आतल्या लोकांना काय सांगणार पंकजा मुंडे अशोक चव्हाण त्यांनाही नाही आवडत तेही कटिंगीच्या बटिंगेवर त्याच्या विरोधात आहेत त्यांनाही समजलं नाही आहे काय ते त्यांनाही समजलं नाही मला असं वाटतं की त्यांनी समजून घेण्याची गरज आहे असं नाही आहे ना सगळ्यांना ती गोष्ट समजेलच कधी कधी नाही समजत आम्ही समजू त्यांना काही अडचणीचं काम नाही आहे म्हणजे पोलरायजेशन तुम्ही करत नाही तुमचं म्हणणं आहे की ते पोलरायजेशन शंभर टक्के ते करतायत आम्ही उत्तर देतो आता मी तुम्हाला एक सांगा तुम्ही माझ्या एवढ्या भाषण दाखवले ना ठीक आहे माझे पंच्याहत्तर भाषण झाले या पंच्याहत्तर भाषणाचा कंटेंट काढा कंटेंट पर्सेंटेज वाईज नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट पॉईंट पाच टक्के विकास योजना रोडमॅप पुढे काय करणार पॉईंट पाच टक्के उत्तर देतो मी उत्तर कारण जर उत्तर दिलं नाही तर समोरच्याचं खरं वाटतं ठीक आहे मी आता याच्याहून थोडं दुसऱ्या याच्यावर जातो एक आता तुम्ही मध्ये एक आरोप केला शरद पवारांवर की राष्ट्रपती राजवट त्यांच्यामुळे लागली होती मागच्या वेळेस इथे खरं आहे शंभर टक्के खरं आहे बघा जी मिटिंग झाली तिथं त्यांनी मान्य केली पवार साहेबांनी मीटिंग झाली म्हणून त्या मिटिंगमध्ये हे ठरलं की वेळ थोडा घालवायचा म्हणजे मग राष्ट्रपती राजवट लावता येते ती राष्ट्रपती राजवट लावण्याकरता एक पद्धत असते जेव्हा तुम्हाला राज्यपालांचं काम असतं की प्रत्येक पक्षाला त्यांनी विचारायचं असतं तुम्ही सरकार तयार कराल का आणि मग जर सगळ्या पक्षांनी नाही म्हटलं तरच त्यांना राष्ट्रपती राजवट लावता येते आता इथे कॉम्बिनेशन्स होते एक आम्ही आणि शिवसेना होतो जे वेगळे झालो होतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होतं पवारसाहेबांनीच आम्हाला हे सांगितलं की सगळ्या पक्षांना ते विचारतील त्यावेळेस तुम्ही नाही म्हटलं तर जो तेवढी स्ट्रेंथ नाही आम्ही नाही म्हटलं तर काँग्रेस जो स्ट्रेंथ नाही त्यामुळे त्यांच्या आणि त्यांनी हे सांगितलं होतं की एकदा राष्ट्रपती राजवट लागली की महाराष्ट्राचा दौरा करीन दौरा करून येऊन मी घोषणा करेन की मी महाराष्ट्रात फिरलो महाराष्ट्राचं मत आहे की आपल्याला एक स्टेबल गव्हर्नमेंट हवी आहे आणि म्हणून आम्ही बी जे पीसोबत जाण्याचा निर्णय केला आहे आणि मग आपण करू आणि या हिशोबाने पहिलं पत्र आम्हाला आलं आम्ही सांगितलं आम्हाला बनवायचं नाही दुसरं शिवसेनेला गेलं शिवसेनेने त्यांच्याजवळ जो नव्हतेच लोकं त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला कराय करता येत नाही तिसरं पत्र राष्ट्रवादीला गेलं त्यावेळी त्याचं उत्तर हे माझ्या घरी ड्राफ्ट झालं म्हणजे माझ्या घरी म्हणजे मुख्यमंत्र्याच्या घरी वर्षा बंगल्यावर ड्राफ्ट झालं ड्राफ्ट झाल्यानंतर ते अजितदादांनी पाठवलं शरद पवारसाहेबांकडे शरद पवारसाहेब लीलावतीला भेटायला गेले होते संजय राऊतांना तिथे ते पत्र गेलं तिकडनं निरोप आला की हे दोन मुद्दे काढा आणि असे दोन मुद्दे टाका त्याशिवाने परत पत्र ड्राफ्ट झालं त्याच्यावर अजितदादांची सही झाली आणि ते पत्र राज्यपालांकडे गेलं आणि त्यानंतर मग ही परिस्थिती झाली की तीनही मेन पक्ष हे जेव्हा म्हणतायत त्या चौथ्या पक्षांनी म्हटलं जरी की आम्हाला करायचं आहे तरी तो करू शकत नाही आणि मग राष्ट्रपती राजवट लागली एक त्यांचं उत्तर दाखवून देतो मी फक्त ते माहिती आहे मला दाखवायची गरज नाही बघायची गरज नाही काही कारण की काय ते उत्तर बघितल्यावर असं वाटतं की महाराष्ट्रात फडणवीस विरुद्ध पवार अशीच लढाई आहे म्हणजे त्यांचं उत्तर म्हणजे दिवसांनी एका ठिकाणी इंटरव्यू दिला त्यात म्हटलं की महाराष्ट्रात जी राष्ट्रपती राजवट लागली शरद पवारांमध्ये लागली होती असे सुरू येतो त्याची व्यवस्था आहे हे म्हणजे असं हे बघितल्यावर हे हे आता मला सांगा हा सरळ उत्तर दिलं का नाही म्हटलं का नाही दिलं ना कारण घटनाक्रम मी सांगतोय आणि या घटनाक्रमाचे साक्षीदार अजितदादा पवार आहेत जे आता तुमच्या बरोबर आहेत आता आमच्यासोबत आहेत अजून दोन तीन आहेत काळजी करू नका पाहिजे ते मग आणून देतो आणि याचे पलीकडे जाऊन सांगतो अजूनही राज्यपालांकडे ते पत्र असेल त्यांच्या रेकॉर्डला तर असेल बघा कुठे टाईप झालाय वर्षा बंगल्याच्या कम्प्युटरवर टाईप झालाय किती दिवस राहतील अजित दादा राहतील पूर्ण वेळ राहतील नाही लोक बोलतात की निकालानंतर दादा राहतील की नाही राहतील लोकांच्या बोलण्याने राजकारण ठरत नसत राजकारण हे त्या वेळेची व्यवहारता वे काय आहे याच्यावर ठरत असत आणि आता अजित दादा हे आमच्या सोबत राहतील कारण आमचं तिघांचं मिळून सरकार येत आहे ठीक आहे तुम्ही बोलले होते विचारधारा आता अजितदादांचं आलंच म्हणून मी विचारतो की अजितदादा हे एका वेगळ्या विचारधारेचे आहेत जे तुमच्याबरोबर आहेत ते तुम्हाला चालतं तिकडे उद्धव ठाकरे एक वेगळ्या विचारधारेचे आहेत ते काँग्रेसबरोबर आहेत म्हणून तुम्हाला चालत नाही म्हणजे आमच्याबरोबर आहेत म्हणून ओके त्यांच्याबरोबर नॉट ओके नाही याचं कारण सांगतो हां अजितदादा आमच्यासोबत आले तर ता आम्ही विचारधारा सोडली का आम्ही हिंदू हृदय सम्राट म्हणणं सोडलं का नाही सोडलं ना त्यांना सोडावं लागलं हिंदू हृदय सम्राट बोलणं सोडावं लागलं माझ्या तमाम जमलेल्या बंधूंनो भगिनींनो आणि मातांनो असं म्हणतात ते आता पूर्वी काय म्हणायचे माझ्या तमाम जमलेल्या हिंदू भगिनींनो बांधवांनो मातांनो आला ना बदल रंग बदलला ना आम्ही नाही बदलला आमचा रंग तोच आहे तोच राहणार आहे भगवाच आहे अजित दादा येऊ का कोणी काही नाही झाले नाही ते होतील एका दिवसात कुणीच होत नसतं त्यांनाही करू भगवा गरज पडेल तेव्हा त्यांनाही करू आणि झाले नाही तरी चाल आमचा रंग नाही बदलणार आमचा रंग भगवा भगवाच राहणार ठीक आहे मग आता एक मी बघितलंय की जसं मी दाखवलं तुम्हाला आता पवारांच्या टार्गेटवर तुम्ही असता त्यानंतर जरांगेंच्या टार्गेटवर तुम्ही असता सगळ्यांच्या टार्गेटवर कोणी बघेल तर फक्त फडणवीसच असतात त्याचं कारण काय म्हणजे आता तुम्हाला मी कालही शिंदेंशी बोल असं वाटतं त्यांना मी त्यांना शिंदेंना हे बोललो की तुम्ही शरद पवारांच्या टार्गेटवर नाही आहे त्यानंतर जरांगे तुम्हाला टार्गेट करत नाही पण हे दोन्ही लोक फडणवीसांना टार्गेट करतात म्हटलं तुम्ही त्यांना काहीतरी मंत्र तरी द्या नाही असं आहे हां याचं अगदी सिम्पल कारण आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप आहे सगळ्यात ताकदवर पक्षही भाजपच आहे आणि त्यांना हे माहिती आहे की त्या पक्षाला मी लीड करतोय त्यामुळे जोपर्यंत माझ्यावर ते हल्ला करणार नाहीत जोपर्यंत मला खेळखिळ करणार नाहीत तोपर्यंत भाजप खेळखिळा होणार hmm. नाही आणि म्हणून हे दोघंच नाही सगळ्यांनीच प्रयत्न केला गेले पाच वर्ष ठरवून hmm. काँग्रेसने शरद पवारांच्या पक्षाने उद्धव ठाकरेच्या पक्षाने आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी त्यांचे नेते त्यांची ट्रोल गँग हे सगळी माझ्यावर सोडली कारण काय त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे त्यांनी पहिले माझी केसापासून नखापर्यंत चौकशी करून बघितली मला अनेक केसेसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला त्यांना काही सापडलं नाही मग रोज टार्गेट करायचं कधी जातीहून करायचं कधी अजून कशाहून करायचं हे सगळं त्यांनी करून पाहिलं आता हे सगळं केल्यानंतर काही त्यांच्या हाती आलं का कारण महाराष्ट्राने माझा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला आहे दोन hmm. हजार चौदा ते एकोणीस मी केलेलं काम हे महाराष्ट्राने बघितलं आहे या महाराष्ट्रामध्ये पंचवीस वर्ष विधानसभेत मी आहे जो रोल मिळाला मी विरोधी पक्षनेता ग झालो यांचं सरकार हलवून टाकलं मी उपमुख्यमंत्री झालो एका मिनटात त्या रोलमध्ये आलो जी खाती मिळाली ती उत्तम चालवली अगदी इरिगेशनमध्ये ज्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत वर्षानुवर्ष hmm. म्हणजे वैनगंगा नळगंगासारखी योजना किंवा नारपार गोदावरीसारखी योजना किंवा चौपण टी एम सी पाणी आणण्यासारखी योजना असेल किंवा जी काही खाते माझ्याकडे आली ऊर्जा खातं असेल गृह खातं असेल प्रत्येक खात्यामध्ये मूलभूत बदल हा मी करून दाखवला त्यामुळे मी जिथे जातो तिथे ते काम करतो आता यांचा प्रॉब्लेम असतो आहे हे माझं काही वाकडं करू शकत नाही म्हणून एक बदनामीची मोहीम छेडतात पण यांनी किती बदनाम केलं तरी देखील जनतेला माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे यांनी केलेले सगळे प्रयत्न हे हेच तोंड कशी पडतात जनतेला तुमच्यावर विश्वास आहे तर तुम्ही महाराष्ट्रातच राहणार की दिल्लीला जाणार कारण आता ती चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झालेली आहे म्हणून ए... विचारतो कारण त्यात त्या त्याच्यामागे कारण तुम्हीच आहे तुम्हीच मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून स्वतःला बाहेर केलं आणि तुम्ही म्हटलं की मी रेसमध्ये नाही आहे हे खरंच आहे बघा पहिले पहिले तर आमच्याकडे रेसच नाही आहे आणि मी कुठल्याच रेसमध्ये नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आमच्या पक्षामध्ये आपले निर्णय आपण घेत नसतो आमच्या पक्षामध्ये पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड वरिष्ठ नेते हे निर्णय घेत असतात त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रात राहायचं त्यांनी सांगितलं तर दिल्लीला राहायचं त्यांनी घरी जायला सांगितलं तर घरी जायचं आपल्याकरता हा पक्ष कसा आहे जीना या हा मरणा या इसके शिवाय जा ना का त्यामुळे पक्ष माझे निर्णय घेतो पक्षाने निर्णय घेतला तर उपमुख्यमंत्री झालो पक्षानेच मुख्यमंत्री केलं म्हणून मुख्यमंत्री झालो त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मनात तरी याबद्दल कुठली दुविधा नाही शंका नाही काही त्याबद्दल किंतू परंतु देखील नाही निवडणुकीनंतर जो निर्णय होईल त्या निर्णयानुरूप मी काम करेन नाही विनोद तावडे जेव्हा बोलतात की नवीन चेहरा आहे तो लोकांना वाटतं ना की काहीतरी नवीन संकेत देत आहे भाजपतर्फे काहीतरी दिल्लीहून नवीन संकेत आहेत की आता फडणवीस राहणार की नाही राहणार असं आहे की तावडेसाहेब हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत ते राष्ट्रीय महामंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना दिल्लीच्या संदर्भातली माहिती जास्त असते मला काही ती माहिती नसते मी एक रिजनल नेता आहे एक महाराष्ट्राचा नेता आहे ठीक आहे मी म वरच्या बोर्डात वगैरे आहे पण मी आपल्याला काही राष्ट्रीय नेता म्हणून त्या ठिकाणी अजून तरी मी त्या मार्गाने गेलेलो नाही मी एक रिजनल नेता आहे त्याच्यामुळे त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार माझा नाही आहे म्हणजे पक्षाने काय करावं पक्षाची विचारसरणी काय आहे या संदर्भात राष्ट्रीय नेते बोलू शकतात मी नाही बोलू शकत एक एका गोष्टीवर कन्फ्युजन आहे की जेव्हा अमित शहा आले होते त्यांनी ते संकेत काय दिले होते म्हणजे ते तुमच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत होते कारण मध्ये एक बातमी आली की शिंदे असं बोलले की नाही ते उमेदवार म्हणून फडणवीसांना जिंका असे संकेत होते नाही ते संकेत असे होते की साधारणपणे जेव्हा आपण आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला जातो त्यावेळी या उमेदवाराला जिंकवा भाजपला जिंकवा आणि भाजपचा नेता कोण आहे ने कोणाला आता या विधानसभेमध्ये नेता म्हणून सगळी जबाबदारी जर मला दिली आहे आपल्या देवेंद्रला जिंकवा असं म्हटलं म्हणजे एक आत्मीयता येते एक इमोशनल टच येतो याचा अर्थ त्याला जिंकवा म्हणजे मुख्यमंत्री करा असा त्याचा अर्थ नसतो तो तर अर्थ तसा तसा अर्थ नाहीच आहे त्याचा बिलकुल नाही ठीक आहे म्हणजे आता तुम्ही बोलता की तुम्हाला मुख्यमंत्री पदात रस नाही पण एक ठाकरे आहेत जे बोलतात की फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत राज ठाकरे बघा राज ठाकरे हे स्वतःच्या डोक्याने स्वतःच्या मताने आणि स्वतःच्या मनाने चढणारे आहेत आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत होतो त्यांनी आम्हाला बिनशरत पाठिंबा दिला होता विधानसभेत आम्ही सोबत येऊ शकतो का आम्ही चाच म्हणजे चाचपणी केली पण शेवटी त्यांनाही त्यांचा पक्ष चालवायचा आहे कारण आमच्याकडे तीन पक्ष असल्यामुळे आम्ही त्यांना फारशा जागा देऊ शकत नव्हतो आणि त्यांचा एक पॅन महाराष्ट्र पक्ष आहे आणि निवडणुका जर लढला नाही तर पक्ष चालवणं कठीण असतं त्यामुळे त्यांनी निर्णय केला आमच्याही विरुद्ध सत्तर ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले आहेत त्या ठिकाणी जाऊन ते देखील घेत आहेत पण हे जरी असलं तरी वैयक्तिकदृष्ट्या आमच्या संबंध चांगले आहेत त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जे सांगितलेलं आहे किंवा ते जे बोलले आहेत या शुभेच्छा म्हणून त्यांचे मी आभार मानतो पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन नेते अजितदादा पवार आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मिळून फायनल करतील कोण मुख्यमंत्री होईल तुम्ही बोलता एवढे चांगले संबंध आहे राज ठाकरेंबरोबर मग माहीमचा गोळ कसा झाला मी माहीममध्ये मा मी खरंच सांगतो की स्वतः मुख्यमंत्र्यांची देखील इच्छा होती मी स्वतः मुख्यमंत्र्यांना बोललो होतो की आपण ही एक सीट सोडून द्यावी आणि मुख्यमंत्री म्हणाले आपण सोडू आणि जवळपास ती चर्चा आमची झाली hmm. परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा सदा सरवणकरांना आम्ही बोलवलं आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की तुमचं आम्ही पुनर्वसन करू तुम्हाला आम्ही एम एल सी करू आता ही जागा त्यांना लढू दे आपण सोडू hmm. सदा सरवणकरांनी आणि त्या शिवसेनेच्या तिथल्या स्थानिक नेत्यांनी ने असा मुद्दा मांडला की उलट आम्ही जर लढलो नाही तर ही मतं कारण आपण सातत्याने गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या विरुद्ध राहिलो आहे त्यामुळे ही मतं मनसेला जायच्याऐवजी हो ही उबाठाला जातील आणि त्यांचाच फायदा होईल म्हणून आम्हाला लढलं पाहिजे आता माझी पण एक समजवण्याची मर्यादा आहे कारण तो वेगळा पक्ष पडतो मग सी एमने राज ठाकरेंकडे त्यांना पाठवलं पण ती काही भेट झाली नाही किंवा ते पुढे जे काही झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण त्यातनं फायनली मला असं वाटतं की सी एम साहेबांनी ती भूमिका ॲक्सेप्ट केली की बाबा जर यांना लढवलं नाही तर उबाठाचा फायदा होईल आणि शेवटी ते काही झालं नाही ठीक आहे आता रात्र खूप झालेली आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो चांदीवाल आयोगाच्या प्रकरणात तुम्ही एक गोष्ट बोलले म्हणजे ते वझे आनि, आणि अनिल देशमुखांबद्दल जी काहीतरी एक गोष्ट आहे की मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला तर तुम्ही ती सांगू शकाल का कारण की लोकांना असं आहे की फडणवीसांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला अशी काय गोष्ट आहे की जी महाराष्ट्रासमोर आलीच नाही 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 असा प्रयत्न तीन चार वेळा त्यांनी केला त्याचे अजून काही व्हिडिओजही माझ्याकडे आहेत पण मला या निवडणुकीत ते वापरायचे नाहीत त्याच्यामध्ये काही स्टिंग ऑपरेशन्सही आहेत की ज्याच्यामध्ये थेट ते पोलीस अधिकारी सांगताहेत की कसं देवेंद्र फडणवीसला फसवायचे आदेश आम्हाला होते आणि कशाप्रकारे आम्ही त्याचं प्लॅनिंग केलं होतं या संदर्भातले अनेक पुरावे व्हिडिओ सगळ्या गोष्टी आहेत एकदा नाही तीन तीन वेळा हे केलेलं आहे आणि दुसरं चांदीवालांनी स्वतः सांगितलं की त्या ठिकाणी हे दोघं म्हणजे आरोपी आणि तक्रार करते हे एकत्रित बसले होते mm. आणि त्यासोबत हा प्रयत्न अनिल देशमुखांनी तिथेही केला की त्यातही मला गोवता येईल का पण पुरावे काहीच नसल्यामुळे चांदीवालाने सांगितलं असं होऊ शकणार नाही असं त्यांनीच सांगितलं प्रयत्न यांनी खूप केला मी म्हणून तर सांगितलं अडीच वर्ष केसापासनं नखापर्यंत सगळ्या चौकशा केल्या विविध केसेसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला एक पोलीस आयुक्तच याकरता बसवला की त्या पोलीस आयुक्तालाही सुपारीस दिली होती का ते 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 की काय वाटेल तर झालं तरी देवेंद्रला जेलमध्ये टाकायचं आणि त्यांनी सांगितलं होतं आणि त्या बैठकीतही त्यांच्या दुर्दैवाने एकनाथराव शिंदेंचे जवळचे लोक होते की ज्यावेळी त्या पोलीस आयुक्तांना हे सांगण्यात आलं की देवेंद्र फडणवीसला फसवायचं आहे आणि त्यांनी सांगितलं काळजी करू नका मी फसवतो hmm. हे सगळं खूप घडलं शेवटी काय मी पण पाच वर्ष गृहमंत्री होतो माझे पोलिसांशी संबंध फार चांगले होते कारण मी कधी बदल्यांमध्ये पैसे मागितले नाहीत मी कधी फेवरेटिझम केलं नाही मी साधारणपणे सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आजही पोलीस विभागामध्ये मी जेव्हा काही नव्हतो तेव्हाही माझ्याबद्दल आदर होता आजही तेवढाच आदर आहे त्यामुळे हे जे जे काही करणार त्याची बातमी तर मला मिळणार करणार काय होते जेलमध्ये टाकणार होते हा त्यांच्या दोन तीन केसेस लावायच्या जेलमध्ये टाकायचं त्यांची पद्धत होणे अर्णव गोस्वामीला केलं ते कंगनाला करायचा प्रयत्न त्यांची सवयच होती चला ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढा व्यस्त याच्यातून आम्हाला वेळ काढला आणि तुम्ही आम्हाला एवढा मोठा इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आभारी आहे थँक्यू थँक्यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं